एकमेकांचे कट्टर शत्रू असलेले बडनेराचे आमदार रवी राणा आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू हे दोघेही रविवारी एकाच मंचावर आले होते यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये टोलेबाजी होऊन खडाजंगी होईल असा अंदाज काहींनी व्यक्त केला होता मात्र नेमकं घडलं उलटं दोन्ही नेत्यांनी एकमेकांचे तोंड भरून कौतुक केल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या नेत्रदान संकल्प दिनाच्या कार्यक्रमानिमित्ताने ते एकाच व्यासपीठावर आले होते अपंग कल्याण विभागाचे अध्यक्ष झाल्यानंतर आमदार बच्चू कडू यांचा हा पहिलाच कार्यक्रम होता बच्चू कडू यांना मंत्रीपदाचा दर्जा मिळाल्याने आमदार रवी राणा यांच्याकडून त्यांचे कौतुक करण्यात आलं मला अपंगांची सेवा करायची आहे त्यासाठी मला छत्तीस जिल्ह्यात जायचं आहे अपंगांची सेवा करायची असं विधान बच्चू कडू यांनी केलं मला अध्यक्षपद मिळाल्याने कार्यकर्ते खुश झाले आहेत त्यांना कळलं की यांचं जमेल तर आपलंही जमेल अशी टोलेबाजी बच्चू कडू यांनी केली राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीच्या पदरात अपंग कल्याण विभागाचे अध्यक्षपद बच्चू कडू यांच्या माध्यमातून दिले त्यामुळे अमरावतीची जिल्ह्याच्या वतीने मी सरकारचे अभिनंदन करतो या विभागाला जास्तीत जास्त निधी मिळवण्यासाठी मी विधानसभेत मागणी करेन अशा शब्दात रवी राणा रवी राणा यांनी बच्चू कडूंचे कौतुक केले बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील आरोप प्रत्यारोप काही महिन्यांपूर्वी गाजले हा वाद नंतर शमला पण आता अमरावती लोकसभा मतदारसंघांवर बच्चू कडू यांनी दावा सांगितल्याने उभय नेत्यांमध्ये पुन्हा एकदा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत अमरावती लोकसभा मतदारसंघावर प्रहार जनशक्ती पक्षाने लक्ष केंद्रित केले असून माहितीत आम्हाला ही जागा मिळाली नाही तर आम्ही स्वबळावर निवडणूक लढवू असे बच्चू कडू यांनी सांगितले आहे अमरावतीतून नवनीत राणा याच निवडणूक लढतील असे रवी राणा यांनी ठामपणे सांगितले आहे मात्र बच्चू कडू यांच्या दाव्यानंतर राणा दाम्पत्याची दंप, डोकेदुखी वाढली आहे बच्चू कडू आणि रवी राणा या दोघांचाही शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा आहे दोघेही मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्षाचे दोन आमदार आहेत त्यांना आपल्या पक्षाच्या विस्ताराचे वेध लागले आहेत तर दुसरीकडे युवा स्वाभिमानी पक्षाचा झेंडा उंचावण्यासाठी रवी राणा यांची धडपड सुरू आहे शर्वरील सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येतात